वाजते डोक्यात हे गाणं तर आपल्याला नक्कीच माहिती असेल. दुनियादारी चित्रपटातील या हिट गाण्यानं तरुणाईवर केलेली जादू आजही कायम आहे. पण आजच्या झिरो अवर मध्ये हे गाणं सुचण्याचं कारण काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याला उत्तर आहे उद्या निवडणूक आयोगासमोर होणारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा याची सुनावणी. नमस्कार, मी सरिता कौशिक झिरो अवर मध्ये आपलं स्वागत करते. ही आहे चर्चा जनहिताची आणि हा आहे तुमच्या हक्काचा प्राइम टाइम. एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचा हात धरत अजित पवारांनी 2 जुलै रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि घड्याळाचे काटे बरोबर उलटे फिरले. 41 आमदार आणि 2 खासदारांची साथ लाभलेल्या अजित पवारांनी काकांनी उभी केलेली राष्ट्रवादी घड्याळासह हायजॅक केली. एवढ्या हिकमतीनं उभा केलेल्या पक्षात वरचढ झालेल्या पुतण्याला पाहून शरद पवारांमधला मुरब्बी राजकारणी अजिबात खचला नाही. उलट त्यांनीही आक्रमक भूमिका स्वीकारत मीच अध्यक्ष असून राष्ट्रवादी हा माझा पक्ष असल्याचं म्हटलं. या फुटीमुळे राष्ट्रवादीवर दावा कुणाचा खरा याचा निवाडा करण्याची जबाबदारी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या खांद्यावर आली. त्यामुळे उद्यापासून शिवसेनेच्या नाट्यासारखाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचाही प्रयोग आपल्याला पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी सुनावणीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली शरद पवारांनी कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आज कार्यसमितीची बैठक घेत शक्तीप्रदर्शनच केलं. पक्ष आणि चिन्ह आपलंच राहणार असल्याचा पुनरुच्चार करत सहकाऱ्यांचं मनोबल उंचवण्याचा प्रयत्न केला. हम ही अध्यक्ष असं शरद पवारांनी आपल्या या समर्थकांना ठासून सांगितले, विश्वास दिला. दिल्लीतल्या या बैठकीला तब्बल 22 राज्यातले पदाधिकारी उपस्थित होते. शरद पवारांच्या भाषणानंतर राष्ट्रवादीच्या कार्यसमितीची बैठक पार पडली. पवार काका पुतण्यांची घड्याळाच्या काट्याशी स्पर्धा असली तरी हे घड्याळ चिन्हच कोठवलं जाण्याची देखील शक्यता आहे. दोन्ही गटांच्या दाव्यांवर सुनावणी दरम्यान पुण्याची पोटनिवडणूक जाहीर झाल्यास शरद पवार आणि अजित पवार गटाला वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल. भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या लढाई दरम्यानही अंधेरीची पोटनिवडणूक लागलेली असताना अंतिम निकाल देण्याआधी निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्ह तात्पुरते गोठवले होते. शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी हे युक्तिवाद करणार आहेत. तत्पूर्वी शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे 8 ते 9 हजार शपथपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. हे सगळं दिल्लीत होत असताना इथे मात्र अजित पवार गट महाराष्ट्रातच शांत होता. नक्की काय तयारी आहे अजित दादांची ते आपल्याला सांगायला अगदी थोड्याच वेळात आपल्या बरोबर त्यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे असणार आहेत. याच विषयावर आम्ही आजचा आमचा पहिला प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न नक्की काय होता हे पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न होता, उद्या राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक आयोगासमोर सुनावणी, कुणाचं पारड जड आहे? तुम्हाला सांगायचं होतं शरद पवार की अजित पवार. असं कळतंय की उद्या दुपारी 3 वाजता होणाऱ्या निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्वतः शरद पवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे आणि दुसरीकडे अजितदादा गटाकडून हे कामकाज बघत आहेत प्रफुल्ल पटेल. पटेल हे दिल्लीच्या राजकारणाचे सर्व डावपेच सर्व धडे शरद पवारांकडूनच शिकले आहेत. खरं तर निवडणूक आयोगासमोर नेमकं कुणाचं पारडं जड होईल हे उद्याच कळेल. पण ही वेळ का आली? निवडणूक आयोगात राष्ट्रवादी कुणाची, घड्याळ हे चिन्ह नेमकं कुणाला मिळणार याची लढाई का सुरू झाली? उद्या निवडणूक आयोगासमोर पहिली सुनावणी होईल, त्यातच थेट निर्णय होणार की पुढची तारीख मिळणार. हा पक्ष हा प्रश्न आला धनंजय मुंडे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यामुळे, ज्यात त्यांनी 6 तारखेला सर्व स्पष्ट होईल असे म्हटले होते. महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणाच्या दृष्टीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर नेमकं कुणाचं वर्चस्व राहणार याचं उत्तर या सुनावणीत मिळणार आहे.
त्याच सुनावणीसाठी दोन्ही गटांकडून कशी तयारी झाली आहे पाहूयात टीम झिरो अवरचा हा स्पेशल रिपोर्ट. राष्ट्रवादी नाम हो इसका सिंबल हो इसका इस्तेमाल करने का अधिकार खाली हमें है. सुशील सिंह बदलने की साजिश कुछ लोगों की हो सकती है पर चिंता करने की आवश्यकता नहीं. पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह आपल्यालाच मिळणार हे जितक्या विश्वासानं शरद पवार सांगतायत तितक्या सावधरित्या निवडणूक चिन्हाशिवाय काहीही फरक पडणार नाही या शब्दात त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासही दिलाय. राष्ट्रवादीचा अक्षरशः केरा कोण निमित्त होतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचं आणि या बैठकीला पार्श्वभूमी आहे निवडणूक आयोगात सुरू होणारी सुनावणी ज्यात होणार आहे राष्ट्रवादीचा फैसला. 2 जुलैला अजित पवार यांच्या गटानं भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गेल्या 3 महिन्यात अनेक घडामोडी घडल्यात आणि आता त्याच संघर्षाचा नवा अंक निवडणूक आयोगासमोर सुरू होणार आहे. निवडणूक आयोगामध्ये शरद पवार गटाचा दावा आहे की पक्षामध्ये फूट पडलेलीच नाही आहे. आमदारांची संख्या, पदाधिकाऱ्यांची संख्या आणि पक्षाची घटना या सगळ्या गोष्टी बघत निवडणूक आयोगाला निर्णय घ्यायचा आहे आणि एकदा निवडणुका जवळ असतील तर निवडणूक आयोग तात्पुरता निर्णय म्हणून चिन्ह गोठवतं. पण आता उद्या या केसमध्ये नेमकं काय होत आहे, चिन्ह गोठवलं जात आहे की थेट अंतिम निर्णय दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल. ज्या पद्धतीनं शरद पवारांनी आज पुन्हा एकदा पक्षावर दावा केला त्याच पद्धतीनं अजित पवार गटाकडनं सुद्धा पक्षावरती दावा सुरू आहे. 30 जूनला अजित पवार गटाची बैठक झाली, त्यात अजित पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर पक्षावरचा दावा आपलाच असल्याचं स्पष्ट करण्यासाठी 5 जुलैला शरद पवार गटानं निवडणूक आयोगात कॅव्हिएट दाखल केलं. निवडणूक आयोगानं मग दोनही बाजूंना नोटिसा धाडल्या आणि 8 सप्टेंबरपर्यंत आपली बाजू स्पष्ट करण्यास सांगितलं. निवडणूक आयोगानं 15 सप्टेंबरला दोनही बाजूची कागदपत्र पडताळून पक्षातली फूट मान्य केली आहे. आयोगानं 6 ऑक्टोबरची तारीख सुनावणीसाठी निश्चित केली. उद्या आमचे वकील आणि आमची बाजू मांडण्यात येईल आणि देशाच्या समोरही आमची बाजू त्यामुळे पुढे येईल. अगदी अशीच लढाई महाराष्ट्रानं गेल्या वर्षी सुद्धा पाहिली आहे, कारण शिवसेनेच्या पक्षचिन्ह आणि नावासाठी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटात संघर्ष झाला. दोनही बाजूंनी शपथपत्र आणि कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आणि त्याचाच पार्ट 2 राष्ट्रवादीच्या निमित्तानं सुरू होणार असं चित्र आहे. शरद पवार गटाकडनं साधारणपणे 8 ते 9 हजार कागदपत्रं सादर झाल्याचं बोललं जात आहे. सोबतच अजित पवार गटापेक्षा ही कागदपत्रं जास्त असल्याचा दावाही होतोय. त्यामुळे उद्याच्या सुनावणीत आपलंच पारडं जड आहे हेच दाखवून देण्यासाठी बहुधा शरद पवारांनी दिल्लीत बैठकीचं आयोजन केलं असावं. शिवसेनेच्या केस दरम्यान अंधेरीची पोटनिवडणूक तोंडावर होती, त्यामुळे चिन्ह तात्पुरतं गोठवण्याचा निर्णय आयोगानं घेतला. पण आता तरी महाराष्ट्रात इतक्यात तरी कुठलीही निवडणूक नाही, त्यामुळे उद्याच्या सुनावणीत निवडणूक आयोग तात्पुरता निर्णय घेत आहे की थेट अंतिम निर्णय हे पाहणं महत्त्वाचं असेल. नवी दिल्लीहून प्रशांत कदमसह झिरो आवर ABP माझा. देशाच्या राजधानीतून आज आपल्या कार्यकर्त्यांशी हिंदीतून बोलतानाच्या शरद पवारांची बॉडी लँग्वेज ही अत्यंत महत्त्वाची होती. खंबीर, आश्वासक अशा शब्दांचा वापर ते करत होते. प्रत्येक वाक्यात राष्ट्रवादी, चिन्ह, अध्यक्षपद हे सगळे आपलेच कसे हे ते ठासून सांगत होते. नेहमीपेक्षा भाषणही बरेच लांब होते, पण जिथे शरद पवार तिथे काहीतरी मधली ओळ असणारच. विश्वास जिंकण्याचाच देत होते, पण चिन्ह पक्ष बदलले तरी कसा काही फरक पडत नाही हेही कुठेतरी अधोरेखित करत होते. काँग्रेसमधून ते बाहेर पडले तेव्हाचे उदाहरण देत निवडणुकीवेळी मतदारांनी जे करायचं ते केलं हे पण त्यांनी सुचवले. निवडणूक चिन्ह बदललं तरी लोक आपला निर्णय बदलत नाहीत. मी 5 निवडणुका 5 चिन्हांवर लढल्या आणि 5 वेळी जिंकून आलो असं पवार म्हणाले. शरद पवारांनी आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत बैल जोडी, चरखा, गाय वासरू, हात आणि घड्याळ या चिन्हांवर निवडणूक लढवली आहे. त्यामुळे एकीकडे चिन्हाबाबत विश्वास व्यक्त करत असताना
शरद पवारांनी मात्र उद्याच्या निवडणूक आयोगाच्या सुनावणीबाबत वाईटाचाही सामना करण्याची मानसिक तयारी आपल्या कार्यकर्त्यांना करून ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. यावरच आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न तुम्हाला माहितीच आहे, उद्या राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक आयोगासमोर सुनावणी आहे, कुणाचं पारडं जड आहे हे तुम्हाला सांगायचं होतं. नितीन माळी, यूट्यूबवरून शरद पवारांचं पारडं जड आहे पण केंद्रीय निवडणूक आयोगाचे आत्तापर्यंतचे निकाल बघता अवघड आहे. यूट्यूबवरून अंकुश नंदे, निवडणूक आयोग, केंद्र सरकार ज्यांच्याकडून त्यांचं पारडं जड. यूट्यूबवरूनच गणेश काकडे, जनतेचं पारडं जड आहे कारण आता निवडणूक म्हणजे घोडा मैदान जवळच आहे. 2024 कळेल कोणाचं पारडं जड ते. यूट्यूबवरून सचिन सोसाळे, बाप हा बापच असतो बाकी काय बोलायचं. यूट्यूबवरून सागर खोमाणे, सुनावणी पुढील तारखेला होणार नुसता तमाशा. यूट्यूब अजित बनवाळीकर, तात्पुरतं दोघांनाही नाही, गोठवलं जाणार अशी शक्यता आहे. इंस्टाग्रामवरून सुधीर हर्डीकर, कायदा विचारात घेतला तर शरद पवार पण कायदा गुंडाळला तर दादा. फेसबुकवरून लक्ष्मण खालाबुते, राष्ट्रवादी पक्ष हा पवार साहेबांचाच आहे. निवडणूक आयोगासमोर सुनावणीच्या पार्श्वभूमीवर काका शरद पवार दिल्लीत ठाण मांडून बसलेले असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या कारभाराकडे लक्ष देण्याला प्राधान्य दिलं. गेल्या 3 दिवसांपासून घशाच्या विकारानं त्रस्त राहिलेले अजित पवार आज जेव्हा मंत्रालयात आले तेव्हा ते एकदम ठणठणीत पाहायला मिळाले. आजारी असणाऱ्या दादांच्या भोवतीच गेली 3 दिवस राजकीय चर्चा रंगत होती. दादा आजारी की नाराज या हा प्रश्न चर्चेतला होता. आज अजित पवार त्यांच्या दालनात आलेले पाहताच त्यांच्या केबिन बाहेर वर्दळही वाढली. त्यांनी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक देखील घेतली. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही उपस्थित होते. निवडणूक आयोगासमोर होणाऱ्या राष्ट्रवादीच्या सुनावणीबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत स्वतः सुनील तटकरे. आपल्या गेस्ट सेंटरला जाऊया. सुनील तटकरे जी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये. आपण परत एकदा आलात. खरं तर उद्या सुनावणी आहे आणि शरद पवार हे त्यांच्या म्हणजे तुमच्याच पक्षाचा त्यांचा जो गट आहे त्याच्या कार्यकर्त्यांसोबत दिल्लीत आहे, तुम्ही इथे आहात, काय म्हणाल? बघा, गेल्या आठवड्यामध्ये ज्यावेळेला मी आणि प्रफुल्लभाई दिल्लीला होतो त्यावेळेला दिल्लीमध्ये सुद्धा देशातल्या वेगवेगळ्या राज्यांतील प्रदेशाध्यक्ष जे नेमलेले आहेत अलीकडच्या खालातीमध्ये ते आणि राष्ट्रीय पदाधिकारीसुद्धा दिल्लीच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यानंतर गेल्याच आठवड्यामध्ये मुंबईमध्ये नागालँडचे, झारखंडचे, विधिमंडळाचे सर्व सदस्य त्या ठिकाणी आले होते. झारखंड आणि नागालँडचे प्रदेशाध्यक्षसुद्धा त्या बैठकीला आले होते आणि त्यांनी सर्वांनी मिळूनसुद्धा त्या ठिकाणी जी नवीन भूमिका अजितदादाच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याची आम्ही घेतली त्याला पूर्णपणाचं समर्थन 3 जूनलाही दिलं आणि पुन्हा या ठिकाणी भेटीच्या मार्फत त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. उद्या निवडणूक आयोगापुढे जी काही सुनावणी आहे ती सुनावणी 3 जून रोजी आम्ही जी याचिका दाखल केली होती त्या याचिकेच्या आधारेत निवडणूक आयोगाची जी स्वायत्तता आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी काही घटना आहे त्याच्या आधारेत त्या ठिकाणी ती सुनावणी घेतली जाईल आणि आमच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ त्या सुनावणीसाठी उपस्थित असतील. खरं तर शरद पवार हे तिथेच आहेत, तुमच्या पक्षाकडनं उद्या सुनावणी दरम्यान नक्की कोण असणार आहे दिल्लीत? नाही, प्रफुल्लभाई पटेल आज रात्रीच मुंबईतलं त्यांचं एक कार्यक्रम वाटलं त्यांचं दिल्लीमध्ये जाणार आहे त्यामुळे ते उद्या दिल्लीमध्ये असतील. परंतु एक असं आहे सरिताजी की निवडणूक आयोगाच्या सुनावणीला पक्षाकडून कोणी उपस्थित राहिलंच पाहिजे असं काही बंधन नाही कारण शेवटी अंतिमता अशा पैकीच्या सुनावणीमध्ये एकतर प्रत्यक्ष आपल्याला उपस्थित राहून आर्ग्युमेंट करता येऊ शकतं, युक्तिवाद करता येऊ शकतो किंवा पक्षाच्या मार्फत नियुक्त केलेले विधिज्ञ त्या ठिकाणी युक्तिवाद करू शकतात. उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी ज्येष्ठ विधिज्ञ उपस्थित राहणार आहेत.
सुनील जी, एक असं कळतं आहे की शरद पवार गटाकडनं निवडणूक आयोगाकडे काही प्रतिज्ञापत्र देण्यात आलेली आहे. त्यांचा आकडा मोठा आहे, 8 ते 10 हजार अशी प्रतिज्ञापत्र देण्यात आली आहे. तुमच्या वतीनं अशा काही ऍफिडेव्हिट्स फाईल केले आहेत का आणि ते किती आहेत? गेल्या 2 महिन्यामध्ये वेळोवेळी आम्ही निवडणूक आयोगाकडे शपथपत्र त्या ठिकाणी दाखल केलेली आहेत. माझी माहितीप्रमाणे जवळपास 1,30,000 ते 40,000 शपथपत्र त्या ठिकाणी दाखल झालेली आहेत. कदाचित पुढच्या 4-5 दिवसामध्ये सुद्धा अधिक मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी शपथपत्र दाखल केली जातील. सुनीलजी, एकंदरीतच आज शरद पवारांनी आपल्या भाषणामध्ये एक सांगितलं की तेच अध्यक्ष, हम ही अध्यक्ष असं त्यांनी म्हटलं. आणि त्यांनी सांगितलं की त्यांचा हा जो प्रस्ताव आहे त्याला 70 लोकांनी पाठिंबा दिला होता अध्यक्षपदाचा. त्यात त्यांनी तुमचंही नाव घेतलं, तुमच्या गटातल्या अनेक लोकांची नावं त्यांनी घेतलेली आहे यात. तर मग आता हे सगळं निवडणूक आयोगासमोर तुम्ही काय सांगणार? एक असं आहे की सरिताजी, ज्यावेळेला कुठल्याही राजकीय पक्षामध्ये वेगवेगळ्या पैकीचं एक भूमिका निर्माण होत असते आणि ती भूमिका ज्यावेळेला एका विशिष्ट टोकापर्यंत जाते, त्यावेळेला स्वाभाविकपणाने या देशामधली संसदीय लोकशाही प्रणालीमधली व्यवस्था आहे की निवडणूक आयोग. आणि अलीकडच्या कालावधीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सुद्धा निवडणूक आयोगाची स्वायत्तता त्या ठिकाणी मान्य केलेली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे आम्हीही आमचं जे काही म्हणणं होतं जे सादर करत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी घटना आहे, पिरॅमिड पद्धतीची जी काही घटना आहे ती घटना आणि मग आम्हाला या बाबतीमध्ये जे काय म्हणायचं आहे ते ठिकाणी आम्ही सादर केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की पुढच्या कालावधीमध्ये सुनावणीमध्ये आम्ही ते मुद्दे अधिक योग्य पद्धतीने पुराव्यासहित त्या ठिकाणी आम्ही मांडू. ही सुनावणी किती दिवस चालेल असं वाटतंय? कधी निकाल येणार? सगळ्यांना उत्सुकता आहे. नाही, मला त्याच्यातला कालावधी सांगता येणार नाही, कारण कालावधी सांगितला गेला तर लगेच पेपर फुटीच्या बाबतीमध्ये कोणता कोणतरी वक्तव्य करत राहतं. त्याच्यामुळे कालावधी हा शेवटी निवडणूक आयोगाची स्वायत्तता असल्यामुळे निवडणूक आयोग त्या ठिकाणी निर्णय त्यांच्या पद्धतीने घेईल. पण आम्हाला असं वाटतं की ज्यावेळेला वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या संदर्भात असे प्रश्न उपस्थित होतात त्याला विशिष्ट कालावधीमध्ये निवडणूक आयोग त्या ठिकाणी निर्णय घेतं. आजच्या आपल्या भाषणामध्ये शरद पवारांनी हे सुद्धा म्हटलं की निकाल काहीही येऊ द्या, पक्ष आणि चिन्ह आपलंच आहे. हा विश्वास त्यांचा कुठनं येतोय? मला माहीत नाही, कारण आदरणीय साहेब गेले 60 वर्ष देशाच्या राजकारणामध्ये आहेत, त्यामुळे साहेबांनी आजच्या तिथल्या सभेमध्ये काय नेमकं भूमिका मांडली, त्याला कॉन्टेक्स्ट काय होता मला माहिती असं काही कारण नाही. पण एक बाब मी सरिताजी वारंवार या ठिकाणी अधोरेखित करू इच्छितो आहे की आम्ही घेतलेला निर्णय कॉन्शियसली पक्षामध्ये डेमोक्रेसी आहे, त्या डेमोक्रेसीच्या माध्यमातूनच सामूहिकरित्या आम्ही तो निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि आम्ही घेतलेल्या निर्णयाची माहिती आम्ही निवडणूक आयोगाला याचिकेद्वारे त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की ज्याचा उल्लेख मी कालही केला की कोणतरी म्हटलं की पेपर फुटतो वगैरे, कारण आता अलीकडच्या कालावधीमध्ये निवडणूक आयोग या संदर्भात निर्णय काय घेताना काय पद्धतीने विचार करते हे आता अलीकडेच निदर्शनात आलेलं आहे ना. आणि त्याच्यामुळे असं आम्हाला वाटतं की बाबा या परीक्षेचे गुण लेखी परीक्षेचे इतके राहतील, तोंडी परीक्षेचे इतके राहतील, मैदानी परीक्षेचे इतके राहतील, आणि ते सगळं लक्षामध्ये घेता आम्हाला असं वाटतं की गुणवत्तेवरती आमच्या संदर्भामधला निकाल गुणवत्तेवरती आमच्या बाजूने लागेल, म्हणून आम्ही चिन्ह आणि पक्षाचा दावा त्या ठिकाणी केलेला आहे. एक थोडा वेगळा प्रश्न तुम्हाला विचारते. गेले 3 दिवस पालकमंत्रीपद, यादी, दादांचं आजारपण हे सगळं यावर चर्चा सुरू होती आणि त्यातच काल पालकमंत्रीपदाच्या याद्या आल्या. कुठंतरी ती यादी हीच दादांच्या तब्येतीवरचं औषध ठरली असं अशी चर्चा आहे, काय म्हणाल? कसं आहे की सरिताजी, अतिशय नम्रपणे मी आपल्याही निदर्शनात आणतो की दादांची तब्येत खरोखरच ठीक नाही आहे. त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये ते बेधडक आहेत, त्यांना असलं काय करणं हे त्यांनी कधी केलं नाही आणि त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये कधी अनुभवलंसुद्धा नाही. तर इतरांना कदाचित ती सवय असेल की ज्यावेळेला असे प्रसंग येतात त्यावेळेला कोण आजारपण किंवा कोण काय बोलत असेल मला माहीत नाही, पण दादा खरंच आजारी होते. आजही ते मंत्रालयामध्ये केवळ काही शासकीय बैठका अनिवार्य होत्या त्याच्यामुळे आले,
मी सुद्धा त्यांना भेटायला आजच गेलो. 2 दिवस त्यांच्या बंगल्यावरती मी होतो, तरी मी त्यांची भेट घेतली नाही. आत्ताही मी गेलो त्यावेळेला, डॉक्टर त्या ठिकाणी त्यांना तपासायला आलेले होते. त्यांची तब्येत जरूर ठीक आहे, परंतु प्रचंड खोकला असल्यामुळे शेवटी हे होऊ शकत असतं, प्रादुर्भाव होऊ शकत असतो म्हणून ते टाळत होते. त्याच्यामुळे काल पालकमंत्रीपद मिळालं, तो त्याच्यावरचा इलाज वगैरे आहे, हे असं म्हणणं गेल्या 35-40 वर्षाच्या अतिशय कठोर प्रचंड मेहनत, जाज्वल्य इच्छाशक्ती आणि प्रशासनाचं त्यांचं अतिशय उत्तम पैकीचं कौशल्य, या सगळ्या त्यांच्या गेल्या अनेक वर्षाच्या परिश्रमाच्या वरती कुठेतरी पाणी फिरतं असं मला त्या ठिकाणी वाटतंय. खरं तर एकीकडे ही पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आणि तिथे भाजपचे कार्यकर्ते मात्र अत्यंत अस्वस्थ आहे. कुठेतरी पुण्याचं पालकमंत्रीपद हे दादांकडे गेलं, चंद्रकांत दादांकडनं काढलं. पक्षासाठी हे एक नैराश्याची, एक अस्वस्थताची भावना भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसते, ती व्यक्त पण होते सोशल मीडियाच्या माध्यमातून. काय सांगाल? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा NDA मधला सहभाग, महायुतीतल्या सरकारमधला सहभाग हा राष्ट्रीय स्तरावरती त्या ठिकाणी चर्चा करून झालेला आहे. स्वाभाविक आहे की दीर्घकाळ किंवा आत्तापर्यंतच्या राजकीय प्रवासात आम्हा सगळ्या मंडळींचा एकत्रेचा वैचारिक संघर्ष हा केवळ भारतीय जनता पक्षाशी झाला असं सरिताजी नव्हे, तर तो शिवसेनेजवळसुद्धा झाला. शिवसेना आणि आम्ही ज्यावेळेला काँग्रेसमध्ये होतो त्यावेळेला काँग्रेस असेल किंवा आता राष्ट्रवादी असेल, गेल्या माझ्यासारख्याच्या 35-40 वर्षाच्या आयुष्यामध्ये हा सतत राजकीयदृष्ट्या जो काही संघर्ष झाला हा नेमका हा त्याच ठिकाणी झालेला आहे. त्याच्यामुळे विचारपूर्वक पावलं टाकून एकत्रित आल्याच्या नंतर खालपर्यंत पर्क्युलेट व्हायला कालावधी नक्की लागू शकतो. 2-3 महिनेच आम्ही सरकारमध्ये आणि विशेष करून NDAमध्ये सहभागी होऊन झालेलो आहोत. त्यामुळे राज्यपातळीवरती समन्वय समिती नेमली गेली, ज्याच्यामध्ये मी पण आहे, चंद्रशेखर बावनकुळे आहेत, आशिषजी शेलार आहेत, शिवसेनेकडनं दादा भुसे, शंभूराज देसाई, उदय सामंत वगैरे त्या ठिकाणी आहेत, चंद्रकांत दादा पाटीलसुद्धा समन्वय समितीमध्ये आहेत, भुजबळ साहेब आहेत. आमच्या सर्वांचा हाच प्रयत्न की आता वरिष्ठ पातळीवरती आम्ही एकत्रित आलो, जिल्हा स्तरावरती तालुका स्तरावरती सुद्धा मनोमिलन झालं पाहिजे, तर ती प्रक्रिया आता आम्ही त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. हा एक भाग. पुढच्या 15-20 दिवसात महिनाभरात तालुका स्तरावरती सुद्धा समन्वय समिती गठित करत, म्हणजे तिन्ही पक्षांची आणि इतर घटक पक्षांची सुद्धा एक सरळपणाचं वातावरण आधी एकदम निर्माण करण्याच्या दृष्टीतून आमचा प्रयत्न निश्चितपणाने त्या ठिकाणी आहे. आणि मग अशा वेळेला ज्यावेळेला कुठेतरी एखाद दुसरा फेरबदल होत असतो त्यावेळेला काही प्रमाणामध्ये त्या प्रतिक्रिया येऊ शकतात, परंतु ज्यावेळेला लार्जर इंटरेस्ट येईल, आज ज्यावेळेला देशातल्या महत्त्वाच्या दृष्टिकोनातून असलेल्या लोकसभेच्या निवडणुका येतील, राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुका येतील, मला असं वाटतं त्याच्या कितीतरी खूप अगोदर हे सगळं काही बाजूला सरलेलं असेल. पूर्ण ताकदीने, पूर्ण क्षमतेने तिन्ही पक्ष आणि आमचे इतर घटक पक्षसुद्धा या सगळ्या आगामी निवडणुकीसाठी सज्ज झालेले असतील. धन्यवाद सुनीलजी, ABP माझाच्या 0 आवरमध्ये आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्याबद्दल. त्यात परत एकदा चर्चा सुरू झाली, ती म्हणजे अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाची. महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलणार नाही हे देवेंद्र फडणवीसांनी काल पुन्हा एकदा स्पष्ट केलं. आणि जेव्हा केव्हा अजित पवारांना मुख्यमंत्री करू तेव्हा ते 5 वर्षांसाठी असेल असंही फडणवीस म्हणाले. तर गेल्या 3 दिवसांमध्ये भाजपच्या 2 बड्या नेत्यांकडून चुकून का होईना बोलता बोलता अजित पवारांचा मुख्यमंत्री असा उल्लेख झाला. शिवकालीन वाघनखांच्या करारासाठी लंडन दौऱ्यावर असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना अजित पवारांचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून केला. तर इकडे साताऱ्यात एका कार्यक्रमानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी अजितदादांच्या नावापुढे मुख्यमंत्रीपद लावलं. त्यामुळे नेत्यांच्या मनात अजितदादांचं मुख्यमंत्रीपद फिक्स झालेलं दिसतंय. तुम्ही जर मला सांगितलं आहे आता, मग अशी मला तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आपले राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा आज पालकमंत्री झाले आहेत तिथे, मात्र कार्यकर्त्यांचं काय हा प्रश्न पडलाय. कारण जेव्हा अजित पवारांना पुण्याचं पालकमंत्रीपद दिलं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार सेलिब्रेशन केलं.
पण भाजपचे सुखदुःखातील कार्यकर्ते नेते चंद्रकांत दाता पाटील यांना तिथून काढून ही जागा अजितदादांना द्यावी लागली, ह्यामुळे दुखावल्या गेले. त्यामुळे पुणे भाजपमध्ये मात्र कुजबुजही सुरू झाली. सोशल मीडियातूनही भाजप कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी त्यावर नाराजी दर्शवली. त्यातलीच एक प्रतिक्रिया पाहूया. भारतीय जनता पार्टीचा एक अतिशय सामान्य समर्थक पण तेवढाच कट्टर. काल जी काही पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली त्यावर माझं मत मांडतो. एक समर्थक म्हणून आज खूप दुखलं. मला कळलं नाही नेमकं डिमांडिंग पोझिशन मध्ये नेमकं कोण आहे, त्यांना का पुन्हा दिलं गेलं. बारामतीसाठी, एका लोकसभा मतदारसंघासाठी मास्टर स्ट्रोक मला माहित नाही, इन्सायडर इन्फॉर्मेशन मला माहित नाही, पण मला फक्त एवढं माहिती जो जिल्हा सामान्य कार्यकर्त्यांच्या रक्तानं शिंपलाय, शीख रक्तानं खेचून आणला गेलाय, 1500 जास्त ग्रामपंचायत, 4 खासदार, 10 जास्त आमदार, 2 महानगरपालिका, 10 जास्त नगरपालिका अजित पवारांना देण्याचा निर्णय एक सामान्य समर्थक म्हणून मला प्रचंड दुखावणार आहे. अजित पवारांना पुण्याचं पालकमंत्रीपद मिळालंय, त्यातच आज पुण्यात सर्किट हाऊसला जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठक झाली. मात्र त्या बैठकीत अजित पवारांऐवजी चंद्रकांत पाटील आले. त्याचं झालं असं की कालपर्यंत चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री होते, त्यांच्याकडून हा पदभार अजित पवारांकडे आला. असं असलं तरी आजची बैठक पूर्वनियोजित असल्यानंच ती चंद्रकांत पाटलांच्याच अध्यक्षतेखाली झाली आणि ही बैठक चंद्रकांत पाटलांच्या या कार्यकाळातील शेवटची बैठक ठरली. पुढची बैठक होईल तेव्हा तिथं अजित पवार अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील. आता वेळ झाली आहे आपल्या आजच्या प्रश्नावरचा पोल पाहण्याची आणि त्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न, उद्या राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक आयोगासमोर सुनावणी, कुणाचं पारडं जड आहे? 90,000 मतं आपल्याला युट्यूबवर आली. 81% लोकांनी शरद पवार म्हटलं, 19% लोकांनी अजित पवार. इन्स्टाग्रामवर 5,000 मतं, 70% लोकांनी शरद पवार, 30% लोकांनी अजित पवार. एक्सवर 68% लोकांनी शरद पवार म्हटलंय, 32% लोकांनी अजित पवार. फेसबुकवर 57% लोकांनी म्हटलंय शरद पवार, 43% लोकांनी म्हटलंय अजित पवार. अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधी वेळीही काकांची साथ सोडली होती. मात्र 40 तासांमध्येच ते परतले, त्यानंतर भावनिक झाले, मविया सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीही झाले. आता जेव्हा जुलै महिन्यात अजित पवारांनी पुन्हा एकदा काकांची साथ सोडली, सगळ्यांना वाटलं की पुन्हा एकदा तसंच काहीसं होतंय की काय. मात्र यावेळी तसं झालं नाही. अजित पवारांच्या त्याच निर्णयाला 3 महिने होऊन गेलेत. त्यावेळी भावनिक होऊन परतलेले अजित पवार आता थेट पक्षावरच ताबा सांगतायत. शिवसेनेच्या फुटीनंतर जो संघर्ष झाला होता, अगदी तसाच संघर्ष आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही होताना दिसतोय. त्याचाच नवा अंक उद्यापासून निवडणूक आयोगासमोर सुरू होतोय. त्यासाठी खुद्द शरद पवार दिल्लीत पोहोचलेत. त्यांनी राष्ट्रीय नेत्यांची बैठकही घेतली आहे. मात्र दुसरीकडे मंत्रालयात कामावर परतलेल्या अजित पवारांनी मात्र निवडणूक आयोग जो निर्णय देईल तो मान्य असेल अशीच भूमिका घेतली आहे. अर्थात त्यांच्या सोबतचे प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडेंनी मात्र पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव आम्हालाच मिळणार आहे अशा घोषणा अनेकदा केल्यात. त्यावरूनही शरद पवारांनी आज भाष्य करत आपल्या सोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांना विश्वास दिलाय. आत्ता जर आयोगानं शिवसेनेच्या बाबतीत ज्या निकषांचा विचार केला त्याचाच आधार घेतला तर मात्र अजित पवारांचं पारडं जड असेल, कारण त्यांना पक्षातील लोकप्रतिनिधींचा पाठिंबा जास्त आहे. त्यामुळे शरद पवारांसमोरचं आव्हान वाढलंय हेही तितकंच खरंय. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ते उद्याच्या सुनावणीकडे. त्याची प्रत्येक अपडेट तुमचा लाडका एबीपी माझाच तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. जगभरातील 10 टीम्स, 150 खेळाडू, भारतातील 10 शहरं, 10 स्टेडियम्स, 45 दिवस, 48 सामने आणि 1 विश्वचषक.
क्रिकेटचा महाकुंभ एक दिवसीय विश्वचषकाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीत दुपारी सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात गेल्या वर्ल्ड कपचे फायनलिस्ट इंग्लंड आणि न्यूझीलंड अहमदाबादमध्ये भिडले. 1975 पासून क्रिकेटच्या एक दिवसीय विश्वचषकाची सुरुवात झाली. तेव्हापासून दर 4 वर्षाला ही स्पर्धा भरत आहे. सुरुवातीचे दोन्ही विश्वचषक वेस्ट इंडिजच्या बलाढ्य संघानं आरामात जिंकले. भारताचा संघ त्यावेळी कुणाच्या खिजगणतीतही नव्हता. 1983 वर्ल्ड कप सुद्धा क्लाइव्ह लॉइडचा विंडीज संघ सहज जिंकेल आणि विजयाची हॅट्रिक साधेल असं वाटत होतं. पण कपिल्स डेव्हिल्सनं कमाल केली. विंडीजला हरवत भारतानं प्रुडेन्शियल कपवर आपलं नाव कोरलं. त्या दिवसापासून म्हणजे 25 जून 1983 पासून भारतातही क्रिकेटचा वेगळा अध्याय सुरू झाला. त्याला कधी सुनील कपिल, कधी सचिन सौरव, तर कधी धोनी विराट असे देव लाभले. एक एक पायऱ्या चढत अल्पावधीतच क्रिकेट हा धर्म बनला. 2011 धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं कप पुन्हा जिंकला. आत्ताचा विश्वचषक भारतात होत असल्यामुळे भारतीय क्रिकेट प्रेमींच्या आशा उंचावल्या आहेत. घरच्या मैदानावर टीम इंडियाचं पारडं जड असल्याचं भारतीय चाहते आणि जगभरातले आजी माजी क्रिकेटर्स विश्लेषक मानत आहेत. आणि हाच होता आजचा आपला पहिला प्रश्न. तो बघण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियाची कामगिरी कशी असेल, टीम इंडिया कुठं पोहोचेल, क्वार्टर फायनल, सेमी फायनल, फायनल की कप जिंकेल, हे तुम्हाला सांगायचं होतं. 1983 नंतर देशात हळूहळू क्रिकेट रुजलं. मग त्यात प्रसिद्धी आली, मग पैसा आला. पैसा बरा आणि वाईट दोन्ही प्रकारचा आला. या दोन्ही गोष्टी आल्या म्हणजे राजकारणही ओघाला आलंच. प्रत्येक राज्यातील बाहुबली नेत्यांनी क्रिकेट असोसिएशनमध्ये शिरकाव केला. महाराष्ट्र असो की दिल्ली, देशातील विविध क्रिकेट संघटनांवर राजकारण्यांचं वर्चस्व आहे. 140 कोटींच्या देशाचा क्रिकेट बोर्ड म्हणजे BCCI. जगातल्या या सर्वात श्रीमंत, सर्वात शक्तिशाली क्रिकेट बोर्डात जय अमित शाह, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीव. त्यामुळे या विश्वचषकाचं उद्घाटन आणि समारोप अहमदाबादमध्ये होतोय याचं तुम्हाला आश्चर्य वाटायला नको. शहरभर मोठमोठे होर्डिंग्स नाही, उद्घाटनाचा भव्य दिव्य दिमागदार सोहळा नाही, की बॉलिवूडमधील सेलिब्रिटींचे धडाके बास परफॉर्मन्स नाही. मोदींच्या अहमदाबादमध्ये मॅच असूनही अत्यंत साधेपणानं सिरीज सुरू झाली. जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये प्रेक्षक सुद्धा अत्यंत कमी. प्रेक्षक आज अगदी कमी उपस्थित होते. आजच्या दिवसाचे हे आणखी एक वैशिष्ट्य ठरले. आजच्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्यातल्या निवडक प्रतिक्रिया आपण पाहूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आपला प्रश्न होता, क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियाची कामगिरी कशी असेल. मुकेश हरळे, आशिया कप जिंकल्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला आहे, तो चांगल्या पद्धतीनं वापरला तर नक्कीच जिंकणार, ऑल द बेस्ट. एक्सवर दीपक मोरे, टीममध्ये अंतर्गत वाद नाही झाले तर टीम इंडिया फायनल पर्यंत जाऊ शकते आणि वर्ल्ड कप जिंकू शकते. यूट्यूबवरून संध्या परब, वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमला शुभेच्छा. यूट्यूबवरून स्वाती भोर, बाकी संघ कपबशा धुवायला आलेले नाही, जो संघ चांगला खेळेल तो कप जिंकेल. यूट्यूबवरून रमाकांत, सेमीफायनलमध्ये जातील. फेसबुकवरून सचिन दहिकर, वर्ल्ड कप जिंकेल भारत. फेसबुकवरूनच आशिष निरुदे, बाकी काही होवो, फक्त पाकिस्तान विरोधात हरू नये. फेसबुकवरून नितीन दहिकर, भारत फायनल जिंकणार, बाप बाप होता है. फेसबुकवरून श्रीकांत देशमुख, भारतीय संघ सेमीफायनल पर्यंत नक्कीच पोहोचेल, सेमीफायनलमध्ये भारतीय संघ कशी कामगिरी करते यावर पुढील प्रवास अवलंबून आहे. इंस्टाग्रामवरून वीरेन पटेल, ज्या पद्धतीनं ते खेळत आहेत ते पाहिलं तर फायनल पर्यंत नक्कीच पोहोचू.
या वर्ल्ड कप मध्ये कोणता संघ बाजी मारणार, फॉर्मात असलेली टीम इंडिया पुन्हा चमत्कार घडवणार का, भारताने एखादी यजमानपद भूषवण्याचं महत्व काय आहे, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. त्यातल्या काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांच्याकडून. सुनंदनजी, एबीपी माझाच्या झिरो आवरमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर टीम इंडियामध्ये आत्ता एकदम अश्विनची एंट्री झालेली आहे, त्यामुळे काय फरक पडू शकतो? आज सरावादरम्यान अश्विनला अगदी क्षणभर भेटायची संधी मला मिळाली. त्यांनी कुट्टी स्टोरीज म्हणून एक छान पॉडकास्ट केलंय सगळ्या वर्ल्ड कपचा आढावा घेणारं, त्याच्यासाठी मी त्याला कॉम्प्लिमेंट दिली. स्थानिक खेळाडू आहे, चेन्नईचा खेळाडू आहे, इथला खेळाडू, तो इव्हन चेन्नई सुपर किंग्सकडनं सुद्धा खेळलेला आहे आणि आता तो वर्ल्ड कपमध्ये सुद्धा खेळतोय. याचे असंख्य फायदे आहेत. फायदे अशा अर्थाने, एक तर तो 2011 वर्ल्ड कपमधला विराट कोहली बरोबरचा दुसराच खेळाडू आहे की ज्यांनी वर्ल्ड कप जिंकताना स्वतः खेळून त्याचा आनंद घेतला आहे, अनुभव घेतलेला आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामुळे भारतीय संघाच्या बॉलिंगमध्ये एक वेगळ्या प्रकारची धार आलेली आहे, एक वेगळ्या प्रकारचा फरक, विविधता ही त्याच्यामुळे आलेली आहे. अनुभवी खेळाडू आहे, डोक्याने हुशार आणि शांत आहे आणि त्याचबरोबर बॅटिंगमध्येही त्याला विसरता येणार नाही, कारण तो सुद्धा जेन्युइन ऑलराऊंडर आहे असं माझं मत आहे. त्यामुळे अश्विन येण्याचा फायदा भारतीय संघाला नक्कीच होणार आहे. सुनंदन, पाकिस्तानची टीम जी आहे ती हैदराबादला दाखल झाली तेव्हा जंगी स्वागत झालं. खरं तर भारत पाकिस्तान ह्याच मॅचमध्ये सगळ्यांना इंटरेस्ट असतो. या स्वागताला भारताचं खेळाडूपण, दिलदारपणा, खेळाडू वृत्ती काय म्हणावं? एक गोष्ट नक्की आहे की पाकिस्तान संघाच्या बाबतीत बऱ्याचशा जणांना शंका वाटत होत्या की अरे तो संघ येईल का, तो संघ आला तर भारतात त्याला कसा रिस्पॉन्स मिळेल, या सगळ्या गोष्टी आल्या. परंतु मी अगोदरच सांगितलेलं होतं की भारतीय क्रिकेट प्रेमी लोकांना एवढं कळतं की पाकिस्तान, त्यांचे राजकारणी, त्यांच्या नाठापणा हा त्या कळतो, परंतु खेळाडू जे आहेत ते याच्यापासून दूर आहेत आणि त्यांच्याकडे खेळाडू म्हणूनच बघितलं पाहिजे हे समजण्याइतपत भारतीय क्रिकेट प्रेमी शहाणे नक्कीच आहेत. त्यामुळे हैदराबादला आल्यानंतर पाकिस्तान संघाला जे जबरदस्त काय म्हणतात त्याला स्वागताचं दृश्य बघायला मिळालं, त्याच्यात मला तरी आश्चर्य वाटलं नाही, कारण भारतीय लोक तेवढे प्रेमळ नक्कीच आहेत. मेहमान नवाजी करणं त्यांना सुद्धा माहिती आहे, त्यामुळे पाकिस्तान संघाने चांगला खेळ केला तो कुणी बोट मोडणार नाही आणि त्याच्यामध्ये आश्चर्याची गोष्ट. आजपर्यंत जेव्हाही विश्वचषक भारतानं होस्ट केला होता त्यावेळेला शेजारच्या देशांची मदत घेतली होती. पहिल्यांदा भारत हा स्वतः विश्वचषक होस्ट करतोय, याचा सिग्निफिकन्स काय आहे, तुम्ही काय सांगाल? BCCI हा वर्ल्ड कप इंडिपेंडंटली आयोजित केला याचं सुद्धा मला खूप कौतुक वाटतंय. कारण बघा तुम्ही, 83 सालापर्यंत 75, 79, 83 सलग 3 जे वर्ल्ड कप होते ते इंग्लंडमध्ये आयोजित केले गेले, त्याचं नावसुद्धा प्रुडेन्शियल कप होतं. 83 साली भारतीय संघांनी वर्ल्ड कप जिंकून कमाल केली आणि 87 साली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने उचल खाल्ली आणि वर्ल्ड कप भारतात का होऊ नये, इंग्लंडमध्येच का व्हायला पाहिजे हा मुद्दा लावून धरला. आणि मला तर असं वाटतं की तेव्हापासून आत्तापर्यंत भारतीय क्रिकेटचा, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा प्रवास झालेला आहे तो 100% यशाकडे झालेला आहे, प्रगतीकडे झालेला आपल्याला दिसतोय. 87 साली सुद्धा रिलायन्स कंपनी मागं उभी राहिली त्या संपूर्ण वर्ल्ड कपच्या, जेव्हा ते मोठे रिलायन्स नव्हते, विमल हे त्यांचं मुख्य प्रॉडक्ट होतं, शूटिंग शर्टिंगमध्ये ते होते, तरीही त्यांनी पाठबळ दिलं. आणि आता तर भारतीय अर्थव्यवस्था इतकी जबरदस्त झालेली आहे की या सगळ्याचा भार सोसण्याचा तर शब्द सोडाच, या सगळ्याचा आनंद घेऊन त्याच्या पुढं पाऊल टाकण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्था म्हणा, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणा, भारतीय क्रिकेट म्हणा, हे सगळेच जण संपूर्णपणे सज्ज झालेत आणि त्याचं कौतुक जास्त आहे. सुनंदन, शेवटचा प्रश्न सगळ्यांच्या मनातला आणि सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा, टीम इंडिया हा वर्ल्ड कप जिंकू शकेल का, काय स्थिती आहे? आपला तो बाळ्यान दुसऱ्याचं ते कार्यक्रम म्हणून मी म्हणत नाहीये सरिता, प्लीज लक्षात घे, परंतु भारतीय संघाची एकंदर जडणघडण पाहिली, बांधणी पाहिली,
त्यांचा आत्ताचा सरावातला एकंदर जोश पाहिला, त्यांनी केलेली तयारी गेल्या वर्षभरातली पाहिली आणि ही सुनियोजित तयारी होती. उगाच अंधारात गोळ्या त्यांनी मारलेल्या नाहीत ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे संघाची बांधणी ही विचारपूर्वक केली गेलेली आहे. राहुल द्रविड असू देत, कप्तान रोहित शर्मा असू देत, उपकप्तान असू देत किंवा निवड समिती असू देत, सगळ्यांनी डोकं चालवून एकमेकांना आधार देत हा संघ बनवलेला आहे. तो बनवत असताना, तो घडवत असताना भरपूर विचार केलेला आहे. भारतीय हवामानाचा, त्या त्या विकेट्सचा, त्या त्या मैदानांचा हा सगळा विचार करून मग या संघाची बांधणी केलेली आहे. त्यामुळे अनुभवसुद्धा आहे, जोशसुद्धा आहे आणि ह्याच्यामध्ये मी म्हणेन की एकीकडे विराट कोहली, रोहित शर्मा आहे, दुसरीकडे शुभमन गिल आहे. ह्या सगळ्याचा जर का विचार केला तर मला वाटतं भारतीय फलंदाजी मजबूत आहे. भारतीय बॉलिंगबाबत बोलायचं झालं तर सिराज, शमी आणि बुमरा तोडच नाही आहे, कडक बॉलिंग अटॅक आहे. स्पिनमध्ये कुलदीप यादववरती रोहित शर्माने विश्वास ठेवला आहे, त्याचं फळ तो मिळवून देतोय. रवींद्र जडेजा लोकल बॉय, लोकल सुपरस्टार आहे तो इथला, तो अष्टपैलू खेळाडू आहे. अश्विनचा आता समावेश झालेला आहे. शार्दूल ठाकूरचं ऑप्शन आहे, त्याच्याचबरोबर श्रेयस अय्यर आहे. मी म्हणेन आपला संघ चांगल्यापैकी बांधला गेलेला आहे. त्यांचा आत्ताचा फॉर्म योग्य वेळी पीक होतोय म्हणून मी म्हणेन सरिता, येस, भारतीय संघाला जिंकायची 100% संधी आहे. धन्यवाद सुनंदन. आमच्या क्रिकेट चाहत्यांना त्यांच्याशी बातचीत केली, त्यांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं झिरो आवरमध्ये दिलीत. याआधी 1987, 1996 आणि 2011 अशा 3 वेळा भारतात वन डे वर्ल्ड कपचं आयोजन केलं होतं. मात्र त्यावेळी शेजारी देशसुद्धा सोबत होते. कधी भारत पाकिस्तान, कधी भारत पाकिस्तान श्रीलंका, तर कधी भारत श्रीलंका बांगलादेश. यावेळी भारतानं एक हाती स्वतःच्या जीवावर आयोजन केलं आहे. या स्पर्धेमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेत 22,000 कोटींची उलाढाल होईल असा अंदाज काही अर्थतज्ज्ञ वर्तवत आहेत. 2019 वर्ल्ड कप TV आणि OTT 55 कोटी लोकांनी पाहिला होता. त्यापेक्षा कितीतरी पट जास्त लोक हा वर्ल्ड कप बघतील आणि त्यातून 10,000 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळेल असा अंदाज आहे. जाहिरातीचा एका सेकंदाचा दर 3 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जात आहे. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता देशातील परदेशातील प्रेक्षक मॅच पाहायला 10 विविध शहरांमध्ये जाणार, त्यामुळे पर्यटन, स्थानिक उद्योग, सेवा क्षेत्राला सुद्धा चालना मिळते. भारत पाकिस्तान मॅचसाठी अहमदाबादमध्ये वाढलेले हॉटेलचे, विमानाचे, तिकिटाचे दर आपण पाहिले आहेतच. यासोबतच सरकारच्या तिजोरीतही कराच्या रूपानं भर पडणार आहे. आता वळूयात पोल सेंटरकडे आणि पाहूयात तुमचा कौल. आजचा आपला प्रश्न होता, क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियाची कामगिरी कशी असेल? एकूण यूट्यूबवर 30,000 मतं, 7% लोकांनी म्हटलंय क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचेल, सेमी फायनल पर्यंत पोहोचणारे म्हणणारे आहेत 10%, 24% म्हणतात फायनल आणि 59% लोकांचं म्हणणं आहे भारत कप जिंकणार. इंस्टाग्रामवर 6,000 मतं, 10% लोक क्वार्टर फायनल, 8% सेमीफायनल, 31% फायनल, 51% म्हणतात कप जिंकेल, इथेही भारत कप जिंकणार याचा विश्वास तगडा आहे. क्रिकेटमध्ये मैदानात टीम इंडियाचा आणि मैदानाबाहेर BCCI दबदबा वाढत गेला. क्रिकेटमध्ये पैसा आला, त्यासोबत काही विकृतीही आल्या. मोहम्मद अझरुद्दीनच्या काळात मॅच फिक्सिंगची प्रकरणं समोर आली आणि क्रिकेटवर प्रेम करणाऱ्यांचा घोर अपेक्षा भंग झाला. त्या काळ्या ढगांना सचिन तेंडुलकर नावाची सोनेरी किनार होती म्हणून थोडं तरी डॅमेज कंट्रोल झालं. पण त्यानंतर क्रिकेटप्रेमी प्रत्येक गोष्टींकडे संशयानं बघायला शिकला, तो शिकलाच. 140 कोटींच्या देशात क्रिकेट धर्म बनला, त्याच क्रिकेटकडून भारत पाक या दोन देशात शांतीदूताची भूमिका पार पडावी अशी अपेक्षाही केली जाऊ लागली. पाकिस्तानच्या जिहादी कारवायांमुळे, दहशतवादी हल्ल्यांमुळे दोन्ही देशातील संबंध कितीही ताणले तरी जागतिक स्पर्धेत हे संघ भिडताना पाहणं क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणी बनलं. आताही पाकिस्तान संघाचं भारतात आगमन झाल्यावर त्यांचं केलेलं स्वागत पाहिलं, भारत खेळत नसलेल्या सामन्यांनाही होणारी गर्दी पाहिली की क्रिकेटचं महत्व आणि क्रिकेट प्रेमींच्या विशाल हृदयाची खेळाडू वृत्तीची प्रचिती येते. पुढचे 45 दिवस रोज
7-8 तासांसाठी आपली सुखदुःख विसरून 140 कोटी भारतीयांना जवळ आणण्याचं काम हा वर्ल्ड कप करेल यात शंका नाही. आपल्या भूमीत होणारा चषक जिंकण्यासाठी आपल्या टीम इंडियाला शुभेच्छा देऊयात. आता बातमी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नाराजी नाट्याची. अकोल्यात अमोल मिटकरी आणि शिवा मोहोड यांच्यातील वाद जुना आहे, सर्वांना परिचित आहे. त्याला नव्यानं फोडणी मिळाली. त्याचं झालं असं की अकोल्यात राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दिलीप वळसे पाटील स्टेजवर बाजूला असताना त्यांच्या समोरच अमोल मिटकरींनी शिवा मोहोड या पदाधिकाऱ्याच्या नियुक्तीवर आक्षेप केला. शिवा मोहोड यांचा काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीत प्रवेश झाला होता, तो सुद्धा थेट अजितदादांच्या उपस्थितीत. ही यातली विशेष बाब. गेल्या वर्षी मोहोड यांनी जयंत पाटलांच्या समोरच मिटकरींवर कमिशनखोरीचा आरोप केला होता. त्यानंतर मोहोड यांच्यावर एका महिलेनं छळवणुकीचा आरोप केला होता. त्यासाठी मोहोड यांनी मिटकरींना जबाबदार धरले होते. या जुन्या वादाचा स्थानिक पातळीवर दीर्घकाळ परिणाम बघायला मिळेल हे नक्की. झिरो आवर मध्ये इथेच थांबूया. उद्या पुन्हा भेटूयात. पाहत रहा एबीपी माझा.